अनुसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। मधुरा वाणी उठी तुका मने वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। विठ्ठला प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात। विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या मोर पुंडरीका यदा तो मनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पंढरीचा देव दंडवत तुझे पाया। प्रस्तुत प्रसंगी आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती फक्त सेवा आहे बरं का, म्हणजे सेवा रूपी तर आपल्याला 10 मिनिट हो का 5 मिनिट हो फक्त काकाची सेवा घडाव याच्याकरताच इथं उभा आहे। इथं तुम्हाला ज्ञान सांगाय उभा नाही। 5 मिनिट तर गेलेत, आता राहिलेत फक्त 5 मिनिट। तुम्ही म्हणतात मग असेच घालतो काय तू, घालीत नाही चिंता करू नका। एक दोन तीन मुद्दे सांगतो आणि सेवा समाप्त करतो। महाराज 8:30 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून चिंतन चालू आहे अभंगावर आणि बऱ्याच विद्वान माणसाची चिंतनं झालेली आहेत। आता मी काय बोलणार आहे, महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की येथे उपकारासाठी आणि आले घर जा साधू संत या जगतामध्ये उपकार करण्याकरता वैकुंठावरून येतात, पण इथून साधू संत गेल्यानंतर साधू संत गेले म्हणजे साधू संत जात नसतात, साधू संत उपकाराकरता आल्यानंतर इथं 3 गोष्टी सोडून जात असतात। या फक्त 3 गोष्टी सांगणार आहे। विठ्ठला विठ्ठला साधू संत म्हणजे कोण, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम चालू आहे असे आपले गुरुवर्य वैराग्यमूर्ती वैकुंठवासी काका म्हणजे संत आहेत। आणि ते संत या भूतलावर आल्यानंतर इथलं कार्य संपल्यानंतर इथून ज्या वेळेस ते वैकुंठाला निघून जातात त्यावेळेस ते 3 गोष्टी पाठीमागं सोडून जातात। पहिलं साधू संत पहिली गोष्ट पाठीमागं सोडून जातात, त्यांची कीर्ती पाठीमागं राहते। दुसरी गोष्ट त्यांचं ज्ञान पाठीमागं राहतंय आणि तिसरी गोष्ट त्यांची समाधी पाठीमागं राहते। विठ्ठला विठ्ठला पहिली गोष्ट आहे त्यांची कीर्ती पाठीमागं राहते। राहिला त्या किती जगा मागी राहिला त्या किती जगा मागी राहिला त्या किती जगा मागी Thank you.
कोणती कीर्ती पाठी माग राहते हे त्यांना कीर्ती ऐकोनी या नालो राहते कोणती कीर्ती काकाची कीर्ती आहेस ना आज जितपर्यंत काका गेलेले नाही नाही आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काकांची कीर्ती गेलेली ही कीर्ती पाठीमाग संतांची राहत असते. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितली की त्यांचं ज्ञान पाठीमाग राहते राहिले ते ज्ञान ज्ञान म्हणजे काय ज्ञानोबारायण जी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञान पाठीमाग राहिलं. जगद्गुरु तुकोबारायण जो गाथा लिहिला तो गाथा म्हणजे ज्ञान आहे ते ज्ञान पाठीमाग राहिलं. साधू संत इथं येऊन गेल्यानंतर त्यांची कीर्ती पाठीमाग राहते त्यांचं ज्ञान पाठीमाग राहते आणि शेवटची गोष्ट सांगितली की त्यांच्या समाधी पाठीमाग राहतात. राहिल्या समाधी गेले मुनीजन अनादि जे आदी राहिल्या समाधी जगा माझी म्हणून काकाची आता इथं भव्य दिव्य मंदिर होणारच आहे की त्यांची समाधी पाठीमाग राहणारच आहे म्हणून साधू संत इथं येतात आणि इथं आल्यानंतर इथून गेल्यानंतर त्या तीन गोष्टी साधू संतांच्या पाठीमाग राहतात त्या तुम्हाला प्रमाणासहित सिद्ध करून दाखवल्या. माझी वेळ संपलेली आहे आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूज्य परम आदरणीय माऊली महाराज यांच्या आज्ञेनं सेवा करण्याचा आणि रात्रभरातल्या कीर्तनातला सेवा करण्याचा माझा पहिलाच योग महाराजानं प्राप्त करून दिल्याबद्दल महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला इथंच आणि असाच पूर्ण विराम देतो.